नमस्कार, व्ही आय पी टॉकीजमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक राजा होता, तो अनेक वर्ष चित्रपटसृष्टीवरती राज्य करत होता असं म्हणण्याची आजची वेळ आहे. आपण ओळखलंच असेल, हा मराठी चित्रपटसृष्टीतला राजा म्हणजेच राजा गोसावी. आणि कोणाएकेकाळी कशाला, अवघ्या 50च्या दशकापासून त्याची कारकीर्द सुरू झाली होती. आणि तो राज्य करत होता, छे, तो अजूनही राज्य करतो आहे, आपण त्याला अजूनही विसरलेलो नाही होतो. अभिनेते राजा गोसावी हे म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीला मिळालेलं एक उत्तम भेट आहे किंवा उत्तम देणगी आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे. खरं तर सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यामध्ये राजाभाऊंचा जन्म झाला. जो जातिवंत कलाकार असतो ना, तो कसा ओळखायचा असतो? त्याच्या अभिनयानं तो लोकांच्या टाळ्या मिळवतो, अभिनयामुळे तो लोकांच्या पसंतीला उतरतो, त्यांच्या अंतःकरणामध्ये त्याची वेगळी जागा निर्माण होते. पण खरं सांगू का, जे जाणकार असतात ना, ते नेहमी असं म्हणतात की जर तुम्हाला खरा आणि सच्चा कलावंत व्हायचा असेल किंवा तो कोण आहे ते शोधायचं असेल, तर त्याचा स्वभाव तुम्ही बघितला पाहिजे, त्याचं बॅकग्राऊंड बघितलं पाहिजे, तो कुठल्या पार्श्वभूमीतून, तो कुठल्या बॅकग्राऊंडमधनं आलेला आहे ते आपण बघितलं पाहिजे. म्हणजेच आता बऱ्याचदा असं होतं की काही लोक विंगेमध्ये नाटक बघत बसतात. तासन तास नाटक बघणं हा त्यांचा एक छंद असतो आणि त्या छंदातून त्यांना काही गोष्टींची जाणीव होते आणि ते अभिनयाकडे वळतात. किंबहुना ते कलाकार असतातच, पण त्या विंगेतून उभं राहण्याचं एक वेगळं प्रशिक्षण किंवा वेगळं एक अभ्यास त्यांचा झालेला असतो. बॅकस्टेज सांभाळणं हा सुद्धा एक खूप कलाकारांचा आवडता भाग असतो, कारण बॅकस्टेजमध्ये सुद्धा खूप लोकांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. जे आत्ता ATM-सारखं झालेलं आहे किंवा मला डायरेक्ट अभिनय शिकवा असं गल्लीबोळात जे क्लासेस चालतात, त्याच्यामध्ये नुसतं उतारेच्या उतारे म्हणून दाखवायचे किंवा नुसते आवाजातले चढउतार कसे असावेत याचं फक्त ट्रेनिंग घ्यायचं असं नसतं. जो जातिवंत कलाकार असतो त्या सगळ्या पद्धतीतून काम करतो आणि मग तिथे तयार झाल्यानंतर तो स्वतःची कला ही प्रेक्षकांपर्यंत पोचवतो. राजा गोसावी हे असेच होते. खरं म्हणजे 1930 साली आपला मराठी सिनेमा हा बोलायला लागला. आधी मुखपटांचा काळ होता, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यानंतर चित्रपट बोलायला लागला आणि मग मास्टर विनायकांसारखे जे दिग्गज चित्रपट दिग्दर्शक आहेत, अभिनेते आहेत, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळे कथानक किंवा वेगवेगळे प्रकार सुरुवात म्हणजे दाखवायला सुरुवात केली. तो काळ असा होता की जिथे पौराणिक चित्रपट होते, आध्यात्मिक चित्रपट होते, समाजप्रधान म्हणजे समाजाच्या एखाद्या कुठल्या गोष्टीवरती भाष्य करायचं असेल तर तशा पद्धतीचे ते चित्रपट होते. पण मास्टर विनायकांनी याला थोडीशी बगल देऊन विनोदी किंवा थोडंसं हलकंफुलकं काहीतरी वेगळ्या रंजक पद्धतीतून प्रेक्षकांना देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न चित्रपटसृष्टीमध्ये सुरू केला होता. आणि त्याच काळात राजा गोसावीसारखा एक सच्चा आणि एक चांगला अभिनेता चित्रपटसृष्टीला सापडला. सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यात राजाभाऊंचा जन्म झाला. आणि खरं तर मास्टर विनायक यांच्याकडे ते घरगडी म्हणून काम करत होते. ज्यावेळेस घरगडी म्हणून आपण काम करतो त्यावेळेला सगळ्याच गोष्टींची तुम्हाला एक सवय होते आणि एक अनुभव मिळतो सगळ्यात महत्त्वाचं. तर राजाभाऊंनी मुळात काय तिथे शिकलं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा अनुभव. तो अनुभव इतका उत्तम होता की त्या अनुभवातून राजाभाऊ बऱ्याच गोष्टी शिकले. पुढे मग त्यांनी असेच मेकअप डिपार्टमेंटमध्ये काम केलं, सुतारकामसुद्धा त्यांनी केलं, नेपथ्य कसं करायचं किंवा एखाद्याचे पोशाख कसे करायचे, कॉस्ट्युम कसे करायचे, अशा अनेक गोष्टींमध्ये त्यांनी रस घेतला. त्यांना तो इंटरेस्ट होता आणि ते शिकत गेले, बघत बघत शिकत गेले. भावबंधन हे त्यांचं तसं पहिलं नाटक. दामूअण्णा मालवणकरांच्या नाटक कंपनीमध्ये ते प्रॉम्प्टर म्हणूनसुद्धा काम करायला लागले. आणि एवढं सगळं केल्यानंतर अखेर जमलं हा त्यांचा पहिला सिनेमा आपल्याला बघायला मिळाला. भावबंधन हे त्यांचं पहिलं नाटक ज्याच्यात त्यांनी रखवालदाराची भूमिका केली होती. म्हणजे बघा, नुसतंच एखाद्या नाटकात काम करणं किंवा एखाद्या नाटकातून लोकांची मनं जिंकणं हे तेवढं नव्हतं, पण त्याही पलीकडे जाऊन ह्या असंख्य गोष्टी राजाभाऊंनी आधी केलेल्या होत्या. बरीच कामं केलेली होती, बॅकस्टेज सांभाळलेलं होतं, सुतारकाम केलं होतं, मेकअप डिपार्टमेंटमध्ये काम केलं होतं आणि त्याच्यानंतर ते अभिनेते म्हणून आपल्यासमोर आले. राजाभाऊंचं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. उंच पुरं देखणं, एक चेहऱ्यावरती मिश्किल आणि थोडा गंभीर भाव असं पण ते होतं. पण हे राजाभाऊ म्हणजे इतकं अजब रसायन होतं ना की खरं तर त्यांचे सिनेमे बघताना नेहमीच असं वाटतं की ह्यांनी विनोदी केली तर हा खरं तर इतका विनोदी कलाकार आहे की हा भरपूर लोकांना हसवतो. बेरकी
किंवा धूर्त अशा पद्धतीच्या ज्यांनी भूमिका केल्या ना, तर खरंच असं वाटतं की याचा राग येतो, याला आपण मुस्कडात दिले पाहिजे, अशा भूमिका पण त्यांनी केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर एक सहज सुंदर, कुठे नवरा कुठे प्रियकर अशा ज्या त्यांनी भूमिका केल्या आहेत, त्यात तर निव्वळ लाजवाब. म्हणजे असं म्हणतो ना आपण, पाण्यासारखं थोडक्यात होतं की पाण्याचा रंग, पाण्यात रंग मिस टाकल्यानंतर इतका तो मिसळतो, एकरूप होतो, त्या पद्धतीने राजाभाऊंचं व्यक्तिमत्व आणि त्यांचा अभिनय होता. 50 दशकामध्ये राजाभाऊंची घोडदौड सुरू झाली होती आणि अवघ्या 1958 सालीच राजाभाऊची गोष्ट असा सुद्धा सिनेमा त्यांच्यावरती निघाला. इतकं प्रेम लोकांनी पण त्यांच्यावरती केलं आणि त्याचबरोबर चित्रपटसृष्टीमध्ये जाणकार निर्माते दिग्दर्शक यांनीसुद्धा त्यांची दखल आवर्जून घेतली. पुढे मग विनोदी ढंगाचे बरेच सिनेमे त्यांनी केले. दामूअण्णा मालवणकर, शरद तळवलकर आणि राजा गोसावी हे एक त्रिकूट मराठी चित्रपटसृष्टीला आपल्याला बघायला मिळालं. ही किमया खरं तर इतकी मोठी होती की राजाभाऊंनी जो चेहऱ्याला रंग लावला होता तो रंग अव्याहतपणे त्यांच्याबरोबर कामाला आला. अनेक चित्रपट करत असतानाच त्यांनी नाटकांकडे मात्र जराही पाठ फिरवली नाही. मग त्यांच्या नाटकांचं आपण बघितलेलं आहे, लग्नाची बेडी किंवा नटसम्राट, सौजन्याची ऐशी तैशी, भावबंधन, भ्रमाचा भोपळा यासारखे अनेक त्यांची नाटकं ही अजरामर झालेली आहेत. त्यांच्या विशिष्ट भूमिका अजरामर झालेल्या आहेत. आणि चित्रपटांचं पण तोच प्रकार आहे. म्हणजे अखेर जमलं किंवा काका मला वाचवा, गंगेत घोडण आलं, घाट पडली ठकाठका यासारखे अनेक चित्रपट आज आपल्यालाही माहिती आहेत. लाखाची गोष्ट आपण अजूनही विसरू शकणार नाही होतं. किंवा गंगेत घोडण आलं किंवा काका मला वाचवा याची तर उदाहरणं आज आपण राजकारणामध्ये सुद्धा बघतोय. त्या चित्रपटांच्या नावांचं अजूनही तसा उल्लेख करावा लागतोय. किंवा कामापुरता मामा यासारखा सिनेमा अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचं राजाभाऊंची अदाकारी असायची. शेक्सपियरने म्हटलेलं आहे, कॉमेडी इज अ डॅम सिरियस बिझनेस. म्हणजे खरंच एखाद्याला हसवणं हे तेवढं सोपं नाही आहे. म्हणजे तुम्ही थोडंसं इमोशनल काहीतरी करून किंवा डोळ्यात पाणी आणणं किंवा लोकांच्या डोळ्यांमध्ये पाणी आणणं, त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावणं, त्यांना रडायला भाग पाडणं हे त्या मनाने थोडंसं सोपं आहे, पण त्यांना हसवणं हे त्या मनाने थोडंसं कठीण आहे. राजाभाऊंचा पिंड तसं बघितलं तर थोडा गंभीर होता. राजाभाऊंनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांना विनोदाची पहिली जाणीव कुठे झाली असेल, तर ती स्मशानात. आपल्या मित्राच्या वडिलांच्या कार्याला ते गेले होते. वातावरण अतिशय गंभीर होतं, दुःखद होतं. त्यांनाही मनोमन वाईट वाटत होतं की आपल्या मित्राच्या वडिलांचं निधन झालेलं आहे, त्याच्या डोक्यावरचं छत्र हरवलेलं आहे. आणि ते सांत्वन पण काहीतरी त्याला बोलू इच्छित होते त्यावेळेस. पण असं झालं की तो मित्र असा होता, त्याने राजाभाऊंकडे बघून म्हणालं, राजाभाऊ आमचं गेलं आता सगळं, आता बघा तुमचं. आणि त्यावेळेस राजाभाऊंना असं वाटलं की याचा सेन्स ऑफ ह्युमर किती जबरदस्त आहे. खरं बघितलं तर हा प्रसंग अतिशय गंभीर आहे, खूप कठीण प्रसंग आहे, दुःखद आहे, हृदयद्रावक आहे, सगळं आहे. पण आहे त्या परिस्थितीला स्वीकारून, ती परिस्थिती ॲक्सेप्ट करून आपण नव्याने परत जगायचं. आणि ते केव्हा शक्य होतं, ज्यावेळेस तुम्हाला सेन्स ऑफ ह्युमर असेल त्यावेळेला होतं. म्हणून विनोदी कलाकारांचं एक थोडंसं भाग्य असं असतं की ते कुठल्याही घटनेकडे एका मिश्किल आणि खिलाडू वृत्तीने बघू शकतात आणि म्हणून ते लोकांनाही हसवू शकतात आणि आपणही भरभरून आयुष्य जगू शकतात. राजाभाऊंच्या बाबतीमध्ये पण तेच झालं. मंडळी, कलाकार हा मनस्वी असतो, तो एका वेगळ्या दुनियेत असतो. त्याला ओळखणं हे तसं खूप कठीण आहे. म्हणजे त्यासाठी अंतरंगात जावं लागतं किंवा त्या वंशामध्येच जावं लागतं. जावे त्यांच्या वंशा असं आपण म्हणतो. त्यामुळे राजाभाऊंच्या बाबतीमध्ये पण असंच झालं. चेहऱ्याला रंग लागला होता, प्रेक्षकांची पसंती मिळत होती, एकावर एक अनेक सिनेमे येत होते, हिट होत होते, नाटकं येत होती, प्रेक्षकांची पसंती पडत होती. आणि अशा त्याच्यामध्ये राजाभाऊ वैयक्तिक आयुष्यामध्ये थोडेसे वेगळे आणि एकटे असं म्हणता येणार नाही, पण आपल्या वेगळ्या भावविश्वात होते. त्यामुळे त्यांचं कुटुंबाकडे म्हणावं तितकं तसं लक्ष गेलं नाही. कुटुंबवत्सल पिता किंवा एखादा पती म्हणून त्यांनी त्यांची जी कर्तव्य ती निश्चितपणे पार पाडली, पण मुळात कलाकाराचा जो मनस्वीपणा असतो तो बऱ्याचदा कौटुंबिक सौख्यामध्ये थोडासा एक वेगळा अडसर अशा प्रकारचा ठरू शकतो. राजाभाऊंच्या पत्नीला थोडंसं कदाचित त्यामुळे एकटेपण आलं असेल, कारण राजाभाऊंचं नाव चित्रपटसृष्टीमध्ये खूप जास्त होतं, लोकांची वाहवा मिळत होती, त्यांचे सिनेमे हिट होत होते, जनसामान्यांच्या त्यांच्याकडनं अपेक्षा वाढत होत्या. अशा वेळेला ते एका वेगळ्याच ट्रान्समध्ये जात होते. आपल्या मुलांना मात्र या क्षेत्रापासून त्यांनी हेतुपुरस्सर म्हणता येईल कदाचित
असं वंचित ठेवलं. या क्षेत्रामध्ये करिअर करावं की नाही याबद्दल ते तेवढे आनंदी किंवा तेवढे आश्वस्त असे नसावेत कदाचित. त्यामुळे त्यांनी कुठल्याही मुलाला प्रयत्नपूर्वक कुठे वशिलाही लावला नाही किंवा त्यांच्यासाठी एखादा सिनेमाही काढला नाही किंवा कुठे रेकमेंड पण त्यांचं नाव केलं नाही. पण त्यांची कन्या क्षमा, आपण सगळ्यांनाच आपण सगळेच ओळखतो त्यांना, क्षमा देशपांडे, या मात्र खूप गोष्टी ऑब्झर्व करत होत्या. त्यांनी वडिलांचं सगळं आयुष्य बघितलं होतं, वडिलांचं चित्रपटसृष्टीमध्ये असलेलं नाव, त्यांना मिळत असलेलं नावलौकिक, लोकांची असलेली पसंती, या सगळ्या गोष्टींचं कुठेतरी एक सुप्त दडपण त्यांच्या मनावरती येत होतं. पण त्याचबरोबर हे आपल्याला या क्षेत्रामध्ये का आणू देत नाहीत हा एक थोडासा हट्ट पण त्यांचा होता. त्या मेकअप रूममध्ये जायच्या आणि त्यावेळेस जयश्रीबाई कशा पद्धतीचा मेकअप करतात, त्यांच्या चेहऱ्यावरती कुठला रंग लावतात, मेकअप करताना त्यांची मानसिकता कशी असते, त्या भूमिकेचा अभ्यास कसा करतात, राजाभाऊंच्या बाबतीमध्ये जे त्यांचे टीम मेंबर्स आहेत तर त्यांच्या म्हणजे सहकलाकार जे आहेत तर त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी त्या अनुभवातून जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा. पण त्यांनी कधी ते धाडस केलं नाही की मला कुठल्या दिग्दर्शकाकडे घेऊन जा किंवा निर्मात्याकडे घेऊन जा आणि माझं नाव रेकमेंड करा. कदाचित राजाभाऊंनी ही चित्रपटसृष्टी खूप जवळून बघितलेली असल्यामुळे असेल कदाचित, पण त्यांना तेवढं त्यातलं महत्त्व नव्हतं की आपल्या मुलांनीसुद्धा याच क्षेत्रामध्ये यावं म्हणून. पण आता शेवटी कोंबडा आपण कितीही झाकून ठेवला तरी ते आरवणं बंद होत नाही, तसं क्षमा त्यांच्या बाबतीमध्ये झालं. त्यांना तसं वडिलांकडनं थेट मार्गदर्शन जरी मिळालं नसलं तरीसुद्धा अनुभवातून त्या खूप शिकल्या आणि मुळात त्यांच्या रक्तातच अभिनय गुण असल्यामुळे त्यांनी अभिनयक्षेत्र हे त्यांचं कार्यक्षेत्र म्हणून निवडलं आणि ते अजूनही त्यांनी खूप उत्तम पद्धतीने त्या काम करत आहेत. राजाभाऊंची कार्यकिर्द 1952 सुरू झाली होती, 1995-97 ती अव्याहतपणे चालू राहिली. असंख्य नाटकं, असंख्य सिनेमे त्यांनी केले, अनेक मानाचे पुरस्कार पण त्यांना मिळाले. बारामतीमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे राजाभाऊ हे अध्यक्ष राहिलेले आहेत. मला वाटतं हा सगळ्यात मोठा मानाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आणि बाकी तर चित्रपटांची संख्या, नाटकांची संख्या आपल्याला माहितीच आहे, त्यात त्यांनी जी काही कलाकारी केलेली आहे हेही आपल्याला माहिती आहे. पण मला अजूनही राजाभाऊ जे डोळ्यासमोर येतात ना, ते करायला गेलो एक सारख्या कलाकृतींमधून किंवा लाखाची गोष्ट यासारख्या सिनेमांमधून किंवा पंढरीचा वारी वारकरी यासारख्या सिनेमांमधून, त्यावेळेस त्यांचे जे वेगळे भाव आहेत, चेहऱ्यावरचे भाव, किंवा ललिता पवार यांच्याबरोबर पण त्यांचा सिनेमा आहे, अशा वेळेला काही बेरकी अशा प्रकारच्या भूमिका त्यांनी केलेल्या आहेत, त्या भूमिका आपण अजूनही विसरू शकलेलो नाही आहोत. म्हणजे ते बघताना खरंच एक आपल्याला असं वाटतं, ही धुंदी कशानं आली, काही समजना काही उमजना, म्हणजे खरंच आपण एका वेगळ्या धुंदीमध्ये जातो आणि त्याच्यातून बाहेर येणं आपल्याला खरंच खूप कठीण होऊन जातं. असला नवरा नको गो बाई हे मध्ये आपण अभिनेत्री रंजना यांच्याबरोबर त्यांना बघितलं. खरं तर दोघांच्या वयामध्ये त्यावेळेस प्रचंड प्रमाणात तफावत होती, पण तरीसुद्धा राजाभाऊंचं दिसणं, पडद्यावरचं वावरणं हे इतकं सहज होतं की एखाद्या तरुणाला पण लाजवेल अशी एनर्जी, अशी ऊर्जा त्यांची होती. राजाभाऊंबद्दल आता आपण काय बोलणार, खरं तर त्यांच्या आठवणी आहेत, अजूनही त्यांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो, त्यांच्या कलाकृती आपल्या डोळ्यासमोर येत आहेत आणि शरद तळवलकरांबरोबरचं त्यांचं जमलेलं ट्युनिंग हे आपण अजूनही विसरू शकत नाही. म्हणजे फक्त एकाच साच्यामध्ये ते अडकले नाहीत, मला हे पण एक सांगायचं आहे की फक्त विनोदी ते विनोदीच भूमिका त्यांनी केली असं अजिबात नाही. मी जसं मघाशी उल्लेख केला होता तसं काही बेरकी, काही धूर्त अशा सिनेमांमध्ये सुद्धा भूमिकांमध्ये सुद्धा ते दिसलेले आहेत. म्हणजे अष्टविनायक सचिन पिळगावकर यांचा जो सिनेमा आहे, पद्मा चव्हाण यांचा भाऊ त्यांनी साकार केलेला आहे, तर किती उत्तम भूमिका आहे. म्हणजे ती बघताना पण कधी कधी आपल्याला वाईट वाटतं, आपल्याला चीड येते, आपल्याला राग येतो. म्हणजे हा येणारा राग हा इतर जे विलन होते चित्रपटसृष्टीमध्ये त्या काळातले त्यांच्यापेक्षा नक्कीच वेगळा होता. म्हणजे निळूभाऊंची किमया अतिशय वेगळी होती, ती पण विलन अशा प्रकारचीच होती, पण राजाभाऊचा ढंग आणि बाज हा पूर्णपणे वेगळा होता. म्हणजे याला खरंच ईश्वरी कृपा असंच म्हणता येईल की फार थोड्या लोकांना हे जमतं आणि त्या थोड्या लोकांपैकीच राजाभाऊ हे त्यातले होते. खरं तर आज शब्द नाही आहेत, खूप काही बोलायचं ठरवलं होतं, पण राजाभाऊंचं काम असं आहे की त्यांचा चेहरा डोळ्यासमोर होतो, त्यांच्या कलाकृती डोळ्यासमोर होतात, ते वाक्य कसं बोलत होते, त्यांचं टायमिंग कसं होतं, जयश्रीबाईंबरोबरचं त्यांचं इतकं छान पडद्यावरचं नातं आपण बघितलेलं आहे, हे इतकं आपण छान बघितलेलं आहे ना, तर ते मनामध्ये आहे, आपल्या डोळ्यासमोर येत आहे, पण शब्दरूपाने मांडताना आपल्याला बऱ्याच मर्यादा येत आहेत. आणि मला वाटतं हेच राजाभाऊंचं खरं यश आहे.
व्हीआयपी टॉकीजमध्ये आपण नेहमी म्हणतो की अशा कलाकारांचा आपण गौरव करतो, अशा कलाकारांना आपण मानवंदना देतो, कारण येणाऱ्या पिढींना पण हा ठेवा नक्कीच कळला पाहिजे की अस्सल आणि साजूक तुपातलं नेमकं काय असतं. एखादी गोष्ट घडण्यामागे कितीतरी गोष्टींचा प्रयास असतो, कितीतरी गोष्टींचा अभ्यास असतो, मेहनत असते, चिकाटी असते, यश किंवा मोठेपण सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी खूप काही दिव्यातून जावं लागतं. एखादं वर्कशॉप अटेंड केलं किंवा एखादा क्लास अटेंड केला म्हणजे आपण कलाकार झालो ही भावना जी तरुणांमध्ये आहे त्यांना जर ती घालवायची असेल तर त्यांनी राजाभाऊंचे सिनेमे, राजाभाऊंचं पार्श्वभूमी, ते ज्या प्रकारातून चित्रपटसृष्टीमध्ये आलेले आहेत ती आवर्जून बघितली पाहिजे आणि त्यावर विचार केला पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे. कुठलीही गोष्ट अभ्यासातून, निरीक्षणातून आपण खूप जास्त शिकतो, त्यावर तुमची स्वतःची मेहनत तुम्हाला करावी लागते. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असेच चांगले उत्तम नट राजाभाऊंसारखे जर करायचे असतील तर राजाभाऊ म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीमधलं एक सोनेरी पान आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे. 28 फेब्रुवारी हा राजाभाऊंचा स्मृतिदिन असतो. व्हीआयपी टॉकीजतर्फे आपण त्यांच्या कार्याचा गौरव करतो आहे. पुन्हा नवीन कलाकारासह नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.